मावळ्यांचे तुकडे आज्ञाप्रमाणे निघाली, पण त्यांच्या मनाला कसेसेच वाटले. महाराजांनी आपल्याला निवडून निवडून सांगितली, संगाती आणले, आणि आता परत जाताना असे रिकामेच जायची वेळ आली. स्वराज्यात गेल्यावर लोक विचारतील ना महाराज कुठे आहेत म्हणून, आईसाहेब विचारतील ना काय सांगायचे त्यांना, काय सांगायचे दुसरे. चिंता करू नका, श्री सर्व काही करेल. मावळी फौज आग्र्याहून निघाली. महाराजांनी आपल्या आईसाहेबांसाठी आणि आपल्या पंतासाठी कोणता निरोप पाठविला असेल, इतिहासाला तो ऐकू आला नाही, पण तो दुसरा काय असणार. आमची चिंता करू नका, श्री शक्ती सर्व काही करेल. दिवसामागून दिवस उलटू लागले. मिठाईचे पेटारे आठवड्यातून काही दिवस वगळून नित्य येत होते. उत्तम तऱ्हेची मिठाई अमीर उमरावांकडे घरपोच होत होती. प्रत्येक वेळी फुलात खानाकडून हे पेटारे तपासले जात होते. त्याला व त्याच्या पहारेवाल्यांना त्या पेटाऱ्यातील खाऊ महाराजांकडून मिळाल्याशिवाय राहिला असेल काय, ही तर सर्व मुख्य मंडळी. असे पेटारे सतत जाऊ लागले. महाराजांच्या पदरी एकूण बरेच पुण्य जमा झाले. आपल्या बरोबरच्या एका थोर सत्पुरुषाचा सत्कार करावा व त्यांनाही घरी पाठवावे असे महाराजांच्या मनात होते. त्याप्रमाणे त्यांच्या म्हणजेच कवींद्र परमानंद नेवासकरांचा महाराजांनी सत्कार केला. त्यांना धन व जड जवाहीर अर्पण केले. एक हत्ती व हौद्यासह एक हत्ती, दोन उत्तम घोडे व वस्त्रालंकार त्यांना दिले. त्यांच्यासाठी ठेवून घेतलेले 40 स्वार त्यांच्याबरोबर दिले व दोन मोठी थोरली गाठोडी भरून दिली. ही गाठोडी दोन बैलाच्या पाठीवर न्यावी लागावी इतकी ती मोठी होती. आपल्याजवळील मौल्यवान कापड चोपड त्यात बांधून महाराजांनी कवींद्रापाशी दिले होते. म्हणजे हळूहळू महाराजांनी आपले बिराड आवरावयास सुरुवात केली. कवींद्रांना परवाना मिळालेला होता, त्याप्रमाणे ते महाराजांचा निरोप घेऊन निघाले. आपल्याजवळील जड जवाहिराही घरी रवाना करण्याची व्यवस्था महाराजांनी केली. आग्रा शहरातील एक प्रख्यात सावकार मूलचंद याचे सावकारी व्यवहार दक्षिणेत होते. त्याचे मुनिम व नौकर लोक तिकडे जात येत असत. संरक्षणासाठी त्यांच्याबरोबर अर्थात माणसेही असतच. महाराजांनी आपले होन मोहरा मोती वगैरे जड जवाहीर मूलचंदाच्या घरी पोचविले व महाराष्ट्रात आपल्या घरी राजगडावर पोचवण्यास सांगितले. या कामाबद्दल सावकार मंडळी बट्टा घेत असत, परंतु महाराजांनी आपल्या मावळ्यांबरोबर हे जड जवाहीर का पाठवले नाही हे मात्र समजत नाही. काहीतरी अडचण आली असावीच असे दिसते, पण ते जर मावळ्यांबरोबर रवाना केले गेले असते तर फार उत्तम झाले असते. ही सर्व कामे रघुनाथ पंत कोरडे व त्र्यंबकराव डबीर यांच्यामार्फतच होत होती. औरंगजेबाचे लक्ष आता केवळ फिदाई हुसेनच्या वाड्याकडे होते. तो महाराजांच्या बाबतीत अगदी गप्प होता. पेटाऱ्याची आयात निर्यात सुरू होऊन आता बरेच दिवस झाले होते. ही गोड मिठाई आता अनेकांच्या पचनी पडली होती. एकंदरीत शिवाजीराजा तसा चांगला असल्याचे मत आमिर सरदारांच्या मनात तयार झाले होते. नेहमी तपासणी करून फुलात खानाचेही डोळे आता त्या पेटाऱ्याविषयी निर्धास्त बनले होते. मिठाईशिवाय यात दुसरे तिसरे काहीही नसते ही खात्री त्यांची व त्याच्या शिपायांची झाली होती. महाराजांची प्रकृतीही आता जरा बरी होऊ लागली होती, पण बिघडली होती कधी? वास्तविक महाराजांच्या डाव्या डोळ्याची पापणीसुद्धा कधी फडफडली नाही आणि आताही फडफडत नव्हती. सगळं कसं सुरळीत पार पडत होतं, श्री स्वामींची कृपा. फुलात खानाचे चौक्या पहारे मात्र पूर्वी इतकेच अव्वळ होते. त्यांच्या जोडीला असलेले रामसिंहाचे पहारेही कायमच होते. महाराजांची प्रकृती अद्याप पूर्ण बरी व्हावायची होतीच. श्रावणाचा महिना चालू होता. महाराजांच्या मनात केवढी तगमग चालली असेल याची कल्पना केलेली बरी. औरंगजेब आपला प्राण घ्यावयास टपला आहे. केव्हा तरी अचानक झडप घालून तो आपल्याला कोणत्याही भयंकर रीतीने ठार मारून टाकील याची जाणीव महाराजांना होती. खरोखरच औरंगजेबाने त्यासाठी भयंकर तयारी चालवली होती. शिवाजीच्या केव्हा एकदा अखेरच्या किंकाळ्या ऐकतो असे त्याला झाले होते. महाराष्ट्रात मुघलशाहीच्या मुळावरच घाव घालणाऱ्या या मराठ्याला चिरडून भरडून मारला पाहिजे अशा सोडाच्या अघोरी निश्चयाने पेटलेला औरंगजेब आतून दात ओठ खात होता. औरंगजेबाचा स्वभाव हा वेशेचे प्रेम कुत्र्याचे शेपूट आणि औरंगजेबाचे राजकारण सरळ असेलच कसे. घोरी गुलाम खिलजी तुगलक बहमणी लोधी इत्यादी सर्व सुलतानांच्या अमानुष वर्तनाचा आदर्श औरंगजेब गिरवीत होता. तैमुरलंग आणि चंगेज खान या दोघा सुलतानांचा तर तो प्रत्यक्ष वंशजच होता. त्याचा स्वभाव बदलण्याचे सामर्थ्य कोणत्याही नव्हते.
त्याला मित्रच नव्हता, यमदूत हेच त्याचे जीवलग दोस्त. औरंगजेबाच्या इच्छेप्रमाणेच औरंगजेब वागे. यावेळी महाराजांचा प्राण घ्यावा अशी यमदूताचीही अजिबात इच्छा नव्हती. पण औरंगजेबाची इच्छा होती ना. त्याच्या योजनेप्रमाणे महाराजांचा प्राण घेण्याचा दिवस जवळजवळ येत होता. श्रावणाची पौर्णिमा उलटली. काळोख वद्य पक्ष सुरू झाला. दुखणेकरी महाराज पलंगावर पडून होते. औषधोपचार चालूच होते. औषधे पोटात किती जात होती देव जाणे. अवतीभोवती कोणीही नाही असे पाहून अगदी सावधपणे पुढच्या सूचना एकमेकांना मिळत होत्या. आता लवकरात लवकर काय ते केलेच पाहिजे, नाहीतर एखाद्या दिवशी दगा व्हावयाचा असे सर्वांसच वाटू लागले होते. श्रावणाची वद्य अष्टमी उजाडली. दिनांक 13 ऑगस्ट 1666. भगवान श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस. मथुरेच्या तुरुंगातच हा बाळ जन्माला. जन्मायच्या आधीपासूनच कंसराजाने त्याला ठार मारण्याची सुसज्ज तयारी ठेवली होती. त्याची सात सख्खी भावंडे कंसाने मारूनही टाकली होती. कृष्ण जन्माला यायच्या अवकाश की त्यालाही दगडावर आपटून ठार करण्यासाठी कंस राजा टपला होता. तुरुंगाभोवती पोलादी देह गस्त घालीत होते. आता या मरणातून देवकीचा बाळ वाचणे किंचित तरी शक्य होते का? अखेरी 8 मुलांची आई निपुत्रिका म्हणूनच दुःखात मरणार होती. देवकी तोंड दाबून आतल्या आत दुखाने रडत होती. राजगडावर आईसाहेब शिवबासाठी व्याकुळ झाल्या होत्या. मथुरेच्या तुरुंगावर अगदी जागता पहारा होता. फुलाद खानाने अत्यंत कडक चौकी पहारे ठेवले होते. कंस राजा वाट पाहत होता त्या क्षणाची. औरंगजेब वाट पाहत होता त्या दिवसाची. वद्य अष्टमीची मध्यरात्र. देवकी ओठ उघडूही न देता प्रसूती वेदना सहन करीत होती. तिचा बाळ जन्माला येणार होता आणि लगेच दगडावर खडकन आदळून मर. केवढे भयंकर कल्पना. त्या पाषाणाचे रूपांतर मऊ पुष्पशय्येत होईल का? छट असले भिकार काव्य कंसाच्या बुद्धीला रुचतही नव्हते. औरंगजेबाच्याही देवकीने अखेरीची कळ साहिली आणि बाळ जन्माला आला. गोड गोंडस छबकडा छान छान स्वराज्यासारखा आला जन्माला आणि लगेच संपणार आयुष्य. नको नको किती रडते आहे ती देवकी त्याला हृदयाशी धरून. हुंदकाही उमटू न देता हे विश्वजननी असुर मर्दिनी आदिशक्ती माते तुलाच फक्त मातृ हृदयाच्या असह्य वेदना समजू शकतील, कारण तू आई आहेस. बये धाव आता, दार उघड दार उघड. शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, वाट दाखव. आणि वसुदेवाचे लक्ष वेळूच्या टोपलीकडे गेले. बुद्धी नवे रूप नवा रूप घेऊन उठली. शक्ती आली, युक्ती आली. बाळ युलेचे ओठ हलवीत होते होता. जणू तो आत्ताच सांगू लागला होता की योग कर्मसु कौशलम. अन वेळूच्या टोपलीत झाकून लपून गपचूप देवकीचा बाळ तुरुंगाच्या गजातून कुलपातून पसार झाला. बेमालूम सुखरूप गेला देवकीचा हा आठवला अचूक आठवला. पण कृष्ण नाहीसा झाल्यावर त्याची जागा रिकामी राहिली का? नाही. एक रोहिणी स्वतःच्या प्राणाचा कृष्णासाठी नैवेद्य दाखवण्यास तयार झाली. ती झोपली कृष्णाच्या जागी. महाराजांच्या मस्तकात विचाराच्या लाटा उठत होत्या. गोष्ट सोपी नव्हती. काय होईल, कसे होईल ही धास्ती सारखी हृदयात धडधडत होती. पण आता निश्चयच कर्तव्य आणि कौशल्य आपल्या हाती. यशापयशाचा विचार श्रीच्या हाती. श्रावणाची वद्य नवमी उलटली आणि महाराजांची प्रकृती जरा जास्तच बिघडली. भोवतीची मंडळी फार काळजीने सेवाश्रुषा करू लागली. मदारी मदार पायाशी बसून पायच चेपू लागला. कुणी औषध आणायला गेले, कुणी काही. निराजी पंत आणि दत्ताजी पंत आधी ठरल्याप्रमाणे महाराजांचा गुपचूप निरोप घेऊन काळजीने बाहेर पडले. ते गेले ते पुन्हा परत आलेच नाही. नेहमीप्रमाणे दुपार टळल्यावर मिठाईचे पेटारे आले आणि गेले. फुलाद खानाची आणि त्याच्या भारेकरांची आता अनुभवाने खात्री होऊन चुकली होती की या पेटाऱ्यातून केवळ मेवा मिठाई भरलेली असते. ती वाटल्याने दुखणी बरी होत असली तर होऊ दे, पण त्या पुण्याईवर माझ्या पंजातून सुटका होणार नाही. हाल होऊन नक्की मरावे लागणार आहे शिवाला. श्रावण वद्य एकादशी महाराजांच्या दुखण्यातच गेली. शिवाजीराजे आजारी आहेत याची जाणीव फुलादला होती. तो व इतर पहारेकरी अधूनमधून आत येऊन पाहून जात असत. महाराज पलंगावर आपला शेला पांघरून झोपलेले असत. मदारी छोकरा पाय चेपीत असे. फुलाद जवळ येऊन महाराजांची चौकशी करी. कशी काय आहे महाराजांची तबियत? आता कसलं काय आणि कसलं काय? महाराज अवघे काही तासांचे सोबती उरले होते.
महाराजांच्या सोबत्याचे चेहरे चिंतावलेले दिसत काळजीने खरोखरच बिचाऱ्यांची आतून उलाघाल होत होती. त्यांना महाराजांकडे अशा दुखणाई स्थितीत बघवत नव्हते. त्यांना असे झाले होते की महाराजांचा एवढा जीव केव्हा एकदा चटकन जाईल. किती दिवस दुखणे काढायचे कंटाळला माणूस शेवटी. फुलात खानाला शंभूराजे कधी तेथे आत दिसत कधी न दिसत, कारण रामसिंहाबरोबर ते नेहमी बाहेर जात असत. श्रावण वद्य द्वादशी उजाडली. आजचा दिवस फार कठीण होता, अत्यंत चिंतेचा. सर्व भार तुळजा भवानीच्या मस्तकावर वाहिला होता. निधडी छाताडे धडधडत होती. मृत्यूशीच हा लपंडाव खेळावयाचा होता. महाराजांची प्रकृती बरी नाही म्हणून इतर कोणाचीही ये जात फारशी होत नव्हती. महाराज श्री स्मरण करीत होते. दुपार झाली. एक एक क्षण घणाचे घाव हृदयात घालीत पुढे सरकत होता. शंभूराजा यावेळी किती लहान, फक्त 9 वर्षाचा मुलगा होता, पण त्याची वागणूक अगदी एखाद्या प्रौढाहूनही समजूतदारपणाची होती. दुपार ढळली. नेहमीप्रमाणे मिठाईचे पेटारे महामालांच्या खांद्यावरून पाळण्यासारखे आले. हे महामाल लोक नेमके कोण होते हे इतिहासाला माहीत नाही, पण तेही विश्वासाचे होते असे उघड उघड दिसते. महाराज पलंगावर पहुडले होते. हिरोजी फर्जन जवळच होता. तो क्षण जवळ आला. 2 पेटारे रिकामे होते. भयंकर काळजी वाटत होती. हृदय धडधडत होती. कुणी पाहिले तर, कुणी पाळत तर ठेवली नसेल ना. जो तो मनातून देवाचे नाव घेत होता. नजरा टकमका चौफेर फिरत होत्या. महाराजांनी आपल्या उजव्या हातातले सोन्याचे कडे काढून हिरोजी फर्जंदाच्या हातात घातले. बाकीचे सर्व सज्जता होती. महाराज पटकन उठले. रिकामा पेटारा उघडा झाला. महाराज एका पेटाऱ्यात आणि संभाजीराजे दुसऱ्या पेटाऱ्यात झटकन बसले. पेटारे बंद झाले. भयंकर दिव्य स्वराज्याचे प्राण गोकुळीच्या कृष्णाप्रमाणे वेळूच्या टोकऱ्यात बसले. आता पुढचे सर्व ईश्वराधीन. जय भवानी, जय जगदंबा. महाराज पलंगावरून उतरता क्षणीच हिरोजी फर्जंद शेल्याच्या पांघरुणात घुसला. मदारी मेहतर त्याचे पाय पूर्ववत तितक्याच गंभीर चेहऱ्याने चेपीत राहिला. हिरोजी फर्जंद बराचसा महाराजांच्या सारखा दिसत असे. तो मुळी त्याचा भाऊच शोभत होता. हमालांनी पेटारे उचलले. पुढे काही पेठारे मिठाईचे व मागोमाग बाकीचे पेटारे निघाले. सारे अवघड खडतर भीषण भयंकर दिव्य आताच होते. आत महाराजांची आणि बाहेर इतर जीवलगांची मनस्थिती किती विचित्र झालेली असेल याची कल्पनाही करणे कठीण, वर्णन करणे अशक्य. जिभा कशा कोरड्या पडल्या असतील, घाम कसा निथळत असेल. फुलात खाणाला किंचित जरी शंका आली तर पेटारे कर कर करीत बाहेर पडले आणि पहारेकऱ्यांनी पेटारे थांबविले. आता आता जगदंबे आई, आता धाव, आता पाहू नकोस आई, तूच वाचव, हे एवढे प्राण वाचव, शपथ आहे तुला. तिकडे एक म्हातारी आई डोळ्यात प्राण गोळा करून वाट पाहत आहे. तिची पुण्याई, स्वराज्याची पुण्याई, धर्म राखण्यासाठी मेलेल्यांची पुण्याई, महाराजांची पुण्याई, साधू संतांची पुण्याई, पदरी घे आई, सोडव सोडव वाचव. पहारेकरांनी पेटारे उघडून पाहण्यास सुरुवात केली. महाराजांच्या जीवलगांचे जीव उडून गेले. 1 पेटारा 2 पेटारे त्यांनी उघडून पाहिले. आत नेहमीप्रमाणेच साजूक मिठाई होती. पहारेवाल्या हशमाने लगेच हुकूम दिला की जाने दो. पेटारे उचलले गेले. तुळजा भवानी, खंडोबा, ज्योतिबा, अष्टविनायक, सिद्धिविनायक, सप्तमाता, 11 मारुती 12 बहिरोबा, मराठ्यांचे झाडून सगळे देव एकदम धावले, एकदम पावले. पेटारे निघाले. महाराज निसटले. महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सही सलामत निसटले. औरंगजेबाच्या मगरमिठीतून निसटले. कुलूप न फोडता निसटले. फुलाद खानाच्या देखत त्याच्या गराड्यातून तोफांच्या तोंडापुढून मराठ्यांचा महाराज अन युवराज पसार झाले. दिनांक 17 ऑगस्ट 1666. औरंगजेब मनोराजे करीत होता. या शरारतखोर मराठ्याला कसे बकलून मारायचे याची. नेमके ते 2 पेटारे अग्रा शहराबाहेर दूर नेमक्या ठरल्या जागी रवाना झाले. मीराजी पंत, दत्ताजी पंत, राघो मित्र वगैरे सर्व मंडळी आधीपासून तेथे अधीरतेने वाट पाहतच होती. त्यांनी घोडे आणून तयार ठेवले होते. वेळ दिवस ढळण्याची होती. महाराज शीर सलामत कसे निसटतील याची चिंता ही मंडळी करीत होती. एवढ्यात 2 पेटारे येताना त्यांना दिसले. केवढा आनंद मग तो. अखेर जमले. आज औरंगजेबावर मात झाली. त्यांच्या आनंदाची यमुना दुथडी भरली. पेटारे येऊन पोहोचले. लगेच महाराज व संभाजीराजे पेटाऱ्यातून बाहेर पडले. नवा प्रकाश, नवी हवा. गेले 4 दिवस अन अवघ्या 1 तासापूर्वीपर्यंत आजारी असलेले महाराज खडखडीत बरे झाले की हो.
केवढे आश्चर्य आणि केवढे कौतुक त्या शंभूराजांचे! अहो, अवघा 9 वर्षाचा पोरगा हा वेळूच्या पेटाऱ्यात या कठीण परीक्षेसाठी बसला, बेडकीसारखा निश्चित बसला. पोर बुद्धीचा अवखळपणा त्याच्यात राहिलाच नाही. वा रे राजा!